कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. बाबा बाबा थँक्यू 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 व्हेरी मच. तुम्ही मदत केली नसती बाबा तर मी ह्यांना भेटू शकले नसते. अक्षरा बाळा, एवढ्याशा गोष्टीसाठी मला थँक्यू म्हणतेस? मी तुला कशा कशासाठी थँक्यू म्हणायला हवं? मी जो चालतोय बोलतोय हे सगळं तुझ्यामुळे आहे, माहितीये ना. नाही तसं नाही हो बाबा, पण खरं सांगू का, मी तर आशाच सोडली होती. मला असं वाटलं होतं मी 2 दिवस अधिपतींना भेटू शकणार नाही, पण तुम्ही किती छान मार्ग काढला. हा पण माझ्या एकट्यामुळे नाही झाल्या, ते दोघे होते ना ढवळ्या पावळ्या, अगं ओंकार आणि रव्या. त्या पोरांनी खूप महत्वाचं काम केलंय. काय ते नसते तर ते शिडी उचलून लावणं बिवणं मला शक्य नव्हतं का. पण बाबा आयडिया तुमचीच होती ना. ते सोड, तू मला सांग, आपण हे जे सगळं केलं ते उपयोगाला आलं ना? तू तू बोललीस ना त्याच्याशी, सांगितलंस त्याला? नाही सांगितलं बाबा. मला ना मला टेन्शनच आलं होतं इतकं. मला वाटत होतं हे 2 दिवस मी अधिपतींशिवाय कसे काढणार, काही कळतच नव्हतं. काय माहित का, आपण हल्ली मला नाही करमत त्यांच्याशिवाय. अक्षरम, मी तुला उर्दू मध्ये, फारसी मध्ये किंवा हिब्रू मध्ये सांगू का जे इतके दिवस सांगतोय? काय बाबा बाळा, जे आत्ता माझ्या समोर बोललीयस हेच जाऊन तुला अधिपतीशी बोलायचं आहे, काय अवघड आहे त्यात, हेच बोल ना. हो हो हो, हेच बोलायचंय मला, त्याची मी प्रॅक्टिस पण करते. काय काय झालं, हसताय का? अग अक्षरा, तुझ्या जे मनात आहे ते बोलायचंय ना, त्याच्यासाठी ही नेट प्रॅक्टिस वगैरे कशाला? बाबा मनातलंच बोलायचंय, पण मला ते त्यांच्या स्टाईल मध्ये सांगायचंय त्यांना. त्यांच्या स्टाईल म्हणजे म्हणजे कसं? म्हणजे ते असं बोलतात ना एकदम रांगड्या भाषेत तस. अच्छा 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 अच्छा, यो असा डाव आहे तुमच्या डोसक्यात. हा ये भारी आहे, म्हणजे कोल्हापुरीत त्याला सांगायचं ठरलंय वे. अरे छान, चांगली आयडिया आहे, पण मला हे जे काय ते लवकर कर, आता कुठल्याही मुहूर्ताची वाट बघायची नाहीये. वाढदिवसाचा मुहूर्त चुकलाय ना, आता येणारा प्रत्येक क्षण हा चांगला मुहूर्त आहे, बोलून टाक. हो मी आजच सांगणार आहे बाबा त्यांना. फक्त एकच प्रश्न आहे, घरात बोलायला परवानगी नाही आम्हाला, आणि बाहेर जायचं तर मॅडम प्रश्न विचारणार, मग कुठे जायचं काय करायचं मला कळतच नाहीये. अक्षरा तू कशाचाही विचार करू नको, सगळं नीट होईल, सगळं मॅनेजेबल आहे. तू फक्त जाऊन बोल आता, तू तुझा आवर आणि निक पटकन, मी इथलं सगळं सांभाळतो. ठीक आहे बाबा, काही झालं तरी मी बोलणारच आहे त्यांच्याशी. का कट करा लागली बाई? हो मॅडम, कुठं आहे तुम्ही? काय वेळेला फोन लावून झाला तुम्हाला मी? इथे एकटा पडलोय मी, कुठं? Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.